भारताने नुकतेच चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण भागात यशस्वी लँडिंग केले आहे. या मोहिमेत सहभागी असणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांवरती भारतासोबतच जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतो. पण चंद्रयान 3 मोहिमेत मोलाची भूमिका बजावणारे आणि इस्रोचे एक मोठे शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे आशिष लांबा यांच्यासोबत कोणालाही चीड येईल असा प्रकार घडला आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. इस्रोचे शास्त्रज्ञ आशिष लांबा आपल्या गाडीने कार्यालयात जात होते. त्यावेळेस बेंगलोरमध्ये ते रोड रेजचे शिकार झाले आहेत. बेंगलोर शहरातील HAL अंडरपासजवळ एक स्कूटी चालकाने त्यांच्या गाडीला आडवं येत आरेवारीत भाषा बोलू लागले. त्याने गाडीला लाथाही मारल्या. या घटनेबाबत आशिष यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणतात, काल इस्रो कार्यालयात जात असताना नव्याने बांधलेल्या HAL अंडरपासजवळ स्कूटीवर एक व्यक्ती विना हेल्मेट बेजबाबदारपणे गाडी चालवत होती. तो अचानक आमच्या गाडीसमोर आला आणि त्यामुळे आम्हाला अचानक ब्रेक लावावा लागला आणि तो आमच्या गाडीपाशी येऊन भांडू लागला. त्याने माझ्या गाडीला 2 लाथाही मारल्या आणि तो निघून गेला. बेंगलोर पोलिसांनी कृपया आवश्यक ती कारवाई करावी. आशिष लांबांच्या ट्विटनंतर बेंगलोर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आशिष लांबांसोबत घडलेल्या प्रकरणानंतर रोड रेज घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रोड रेजच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने योग्य ती पावली उचलावीत अशा मागण्याही समाजमाध्यमातून होत आहेत. तुम्हाला काय वाटतं, रोड रेजच्या वाढत्या घटनांबाबत सरकारने योग्य ती पावली उचलायला हवीत का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.